नमस्कार, आहार रस मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मेथीची एक आगळी वेगळी रेसिपी बघणार आहोत। मेथी बेसन स्टफ थालीपीठ, त्यासाठीचं साहित्य बघा। मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलंय, बेसन साधारण एवढी कटोरी, मी मेथी स्वच्छ धुऊन बारीक चिरून घेतलेली आहे, 1 कांदा बारीक चिरलेला, 1 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहे, 2 चमचे खोबऱ्याचा किस, 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घेतलाय, 5 ते 6 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या, 2 हिरव्या मिरच्या बारीक, मीठ तिखट आणि जिरे। चला तर मग सुरू करूया। आता आपण स्टफिंग करायला सुरुवात करूया। 2 मोठे चमचे तेल टाकायचे आहे, जिरं, लसणाची पेस्ट, हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला कांदा। आता हे सर्व करून घे, मीठ टाकायचे चवीनुसार, कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे। कांदा परतून झाला आहे, आता आपण बेसन घालून चांगलं परतून घेऊ। बेसन आपल्याला मध्यम आचेवरती 5 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं आहे। छान आपलं बेसन छान परतून झालेलं आहे, मस्त छानपैकी खमंग वास येतोय आणि थोडं थोडं तेल पण सुटायला चालू झालेलं आहे। तीळ टाकून घेऊया आणि परतून घेऊया। शेंगदाण्याचा भुगा, खोबऱ्याचा किस, हे सर्व मिक्स करून पुन्हा परतून घेऊ। तिखट, थोडीशी हळद, आता परतून घ्यायचं छान। आता सगळं छान परतून झाले, आपण मेथी ऍड करूया। आता मेथी ऍड झाली, छान सर्व परत परतून घ्यायचं। सर्व परतून घेतलं आपण 2 ते 3 मिनिटं। आता आपण झाकण ठेवून छान होऊ देऊया त्याला, म्हणा एकदम कमी आचेवर। 5 मिनिटं झालेली आहेत, बघा एकदम मस्त छानपैकी आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे। छान सुगंध पण येतोय आणि बघा तीळ वगैरे पण मस्त छान दिसतंय। आता आपण स्टफिंग थंड होऊ देऊया आणि कणिक मळायला घेऊया। आता थालीपीठासाठी बघा कणिक घेतलेली आहे मी। मीठ लागणार आहे, लाल तिखट, हळद, ओवा घ्यायचा आहे आणि 1 चमचा तेल। ओवा आपण रगडून आता पिठात टाकणार आहोत, तेल, थोडस मीठ, थोडीशी हळद। आता सर्व मिक्स करून घेऊ आपण एकदा छान। आपण एकजीव करून घेतलेला आहे। आता आपल्याला पाणी ऍड करून मध्यम मळायचं आहे, म्हणजे जास्त सैल पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही। कणिक मळून झालेली आहे आपली। आता आपण तेल लावून वरून 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवून देऊया। आता आपण सुरुवात करणार आहोत थालीपीठ लाटायला। उंडा घेऊन लाटी तयार करून घ्यायची, स्टफिंगचा गोळा करून असा मध्यभागी भरून घ्यायचं आहे सारण। आपल्याला सर्व कडा दाबून सगळ्या बाजू बंद करून घ्यायच्या। आणि आता आपण पीठ लावून त्याला लाटणार आहोत। जास्त प्रेशर देऊन नाही लाटायचं आहे, हलक्या हलक्या हाताने लाटायचं आहे आपल्याला। बघा छान मस्त पैकी लाटून घेतलेलं आहे, असं भरून घ्यायचं आहे सर्व बाजूने। हलक्या हाताने लाटायचं म्हणजे फुटणार नाही। असेच आता आपण बाकीचे लाटून घेऊया। आता थालीपीठ शेकून घ्यायचे, तवा छान गरम झालाय, तेल पसरून घ्यायचं त्यावरती छान। आता शेकून घ्यायचे दोन्ही साईडने आपल्याला तेल लावून, दुसऱ्या बाजूने पण परतून घेऊ, तेल लावून घेऊया। बघा छान मस्त फुललंय, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत दोन्ही साईडने शेकून घ्यायचे असं, असेच बाकी। चला तर मग मस्त पैकी खमंग असे आपले स्टफ पराठे बघा तयार झालेले आहेत छान। आणि असे तुम्ही बनवून हिरव्या चटणीसोबत सर्व करू शकता। हिरव्या चटणीची रेसिपीची लिंक मी वरती आय बटन मध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल।
तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा, आगळी वेगळी बेसन मेथी स्टफ थालीपीठ, आणि आम्हाला नक्की कळवा तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली, आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू.